आणि विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज विश्वविजेत्या टीम मधल्या मुंबईकर खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा आज विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होईल. तसंच विधान भवनात हे मुंबईतील 4 खेळाडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी या खेळाडूंना मुख्यमंत्री बक्षीस देखील जाहीर करणार आहेत. दरम्यान याची तयारी कशी करण्यात आली आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया. T20 वर्ल्ड कप मध्ये भारतानं विजय प्राप्त केल्यानंतर आता भारतीय संघ गुरुवारी मुंबईत दाखल झालाय आणि आज हा संघ विधान भवनला येणार आहे. या ठिकाणी त्यांच्या भव्य दिव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तत्पूर्वीची ही क्षणचित्र आपण पाहतोय. या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टीम इंडियाला शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. आमदार प्रताप नाईक सर नाईक यांच्या वतीनं हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. T20 विश्वविजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत अशा आशयाचे हे पोस्टर्स या संपूर्ण परिसरात आहेत. यासोबतच तिरंगा झेंडा या संपूर्ण परिसरात लावण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे 4 वाजता विधानभवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये सत्काराचं आयोजन होणार आहे. भव्य दिव्य सत्कार पार पडेल. यासोबतच काही मोठी रक्कम देखील महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी देण्यात येणार आहे अशी देखील माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या वतीनं देण्यात आली होती. या संपूर्ण परिसरातली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय. विधानभवन परिसर आकर्षक पद्धतीनं सजवला जातोय. ही सर्व आमदारांसाठी येण्याची ही एंट्री पॉईंट आहे. या एंट्री पॉईंटलाच मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व फ्लेक्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वविजेत्या भारतीय संघाच्या या स्वागतासाठीची ही सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे. साधारणपणे 4 वाजता हा कार्यक्रम विधानभवन परिसरामध्ये पार पडणार आहे. सध्या या संपूर्ण परिसरामध्ये हे झेंडे लावण्यात येत आहेत आणि साधारणपणे 4 वाजता भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. या सोहळ्यासाठी संपूर्णपणे सर्व जे विधानसभेचे आमदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, हे उपस्थित राहतील. यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि काही मोजके खेळाडू या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह निलेश बुदावले, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.